इज को स्पॉन्सर्ड बाय अमृता आई केयर सेंटर, डॉक्टर अमृता एन वैरागड़े, अ कंप्लीट कॉम्प्रिहेंसिव आई केयर एट अमृता आई केयर सेंटर। और एड्रेस, गोपाल कृष्ण भवन, फर्स्ट फ्लोर, अबव अप्सरा ड्राई क्लीनर, नियर झांसी रानी स्क्वायर, सीतावर्डी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 9322667563। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ या संस्थेनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षण विभागाला पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये लिहित आहे की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तरी येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी आम्ही आपल्या शाळा देणार नाही, असंही ठणकावून त्यांनी सांगितलंय। शासनाला गेल्या 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतो आहे शासनाचा की आमचं जे नॉन सॅलरी ग्रँट्स किंवा वेतनेतर अनुदान साधारणतः 2013 जे थकलेलं आहे ते आम्हाला द्या। त्याकरता आम्ही हायकोर्टातही ॲप्लिकेशन पिटिशन केली होती, हायकोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला आणि ताबडतोब 2017 जानेवारीपर्यंत ते द्या म्हणून आम्हाला त्यांनी हायकोर्टाने गव्हर्नमेंटला आदेश दिलेले होते। पण त्यानंतरही गव्हर्नमेंटनी दिली नाही, त्यावेळेला तावडेंनी लेखी आश्वासन दिलेलं होतं, त्या मिटिंगचे मिनिट्स आमच्याजवळ आहेत, पण त्यानंतरही प्रशासनाने याबद्दल कोणतीही भूमिका घेतलेली नाही। आता अवमान याचिका चालू आहे, त्या अवमान याचिकेमध्येही शासनाने आपले हात मागेच घेतलेले आहे। एक फक्त उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याकरता एक GR काढला की 266 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्याच्यातले फक्त 60 कोटी रुपये वितरित करायचे। महाराष्ट्रामध्ये 1,00,000 शाळा आहेत अनुदानित, 60 कोटी रुपये कोणाला पुरणार आणि त्याच्यातनं आम्हाला काय मिळणार हा प्रश्न आहे। त्याच्यानंतर आमच्या इथची शिक्षक भरती ही साधारणतः 2017 बंद आहे। अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न जे निर्माण झालेले आहे त्याच्यावरही शासन कोणताही तोडगा काढायला तयार नाही आहे। सगळं प्रशासन ठप्प होऊन बसलेलं आहे। वारंवार विनंत्या केल्या, शरद पवारांनी आमची मीटिंग घेतली, शरद पवारांनी माननीय शिक्षणमंत्र्यांना सांगितलं, त्याच्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं की अर्थमंत्री तुमच्याबरोबर बसतील, पण अर्थमंत्र्यांनी अजूनपर्यंत आम्हाला वेळ दिलेला नाही। त्यामुळे आमचं जे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन जळगावला झालं त्या ठिकाणी आम्ही गव्हर्नमेंटला निर्वाणीचा इशारा दिलेला होता की आमच्या जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही येणाऱ्या शालांत परीक्षेंवर बहिष्कार घालू, आणि त्या पद्धतीचं पत्र आम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या शाळेच्या इमारती, आमचा स्टाफ किंवा आमच्या ज्या बाकीच्या भौतिक सुविधा आहेत या आम्ही बोर्डाच्या परीक्षेकरता उपलब्ध करून देणार नाही, हे कन्फर्म आहे। याआधी आम्ही 2013 आधी एकदा असं आंदोलन केलेलं होतं, त्यावेळा दर्डा मिनिस्टर होते, मग दर्डांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आम्हाला ते आंदोलन मागे घ्यावं लागलं। पण यावेळेला जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर निश्चितरित्या आम्ही बोर्डाच्या परीक्षा होऊ देणार नाही। 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियां, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियां तथा अनेक पाउडर मिलने का विश्वस्तरीय स्थान। हमारे यहाँ श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतवरी फार्मसी, दूत पापेश्वर, बैद्यनाथ सांडू, व्यास उंझा, रसशाला पुणे, डाबर चिरायू, मधु डायबिटीज, चूर्ण हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयां उपलब्ध है। हमारा पता, शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।